पुणे शहरातील ज्या गोरगरीब नागरिकांना त्यांची शिधापत्रिका असताना सुद्धा आणि त्यांना परिस्थिती माहित असताना धान्य वितरण केलं नाही त्या सर्व दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि त्याचबरोबर संबंधित सर्व परिमंडळ अधिकारी आणि सर्व रेशनिंग इन्स्पेक्टर तालुका पुरवठा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी शहर पुरवठा अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदरहू मोफत अन्नधान्य वाटपाचा पहिल्या टप्प्यातील तक्रारी आजच्या लोक जनशक्ती पार्टी संघर्ष मोर्चाच्या वतीनं सर्व तक्रारदारांसह पुरवठा विभाग उपायुक्त डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांना सादर करण्यात आलं. संजय आल्लाट म्हणाले की पुणे शहर आणि पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व परिमंडळ अधिकारी यांनी केंद्र सरकारचे संकेत डावलून मोफत धान्य वितरणाचं सेंटर उभं न करता हे काम रेशनिंग दुकानदारांवर सोपवून भ्रष्टाचार केलेला आहे त्याची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि सर्व रंगाच्या पांढऱ्या पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकेवर असलेली उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी आणि त्यांना विकत अथवा मोफत कायमस्वरूपी अन्नधान्याचा कोटा मंजूर करण्यात यावा तसेच त्याचं वाटप करण्यात यावं. रेशनिंग दुकानदारानं आपल्या विभागातील शिधापत्रिका धारकाची आधार कार्डची जोडणी स्वतः करून घ्यावी आणि थंब जरी आधार कार्डला जोडला गेला नाही तरी शिधापत्रिकेला प्रमाण मानून त्याला धान्य देण्यात यावं. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी मोफत आलेल्या अन्नधान्याचा साठा ज्या शिधापत्रिका धारकांना आणि आधार कार्ड असणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्याकडे शिधापत्रिका आणि आधार कार्ड नाही त्यांचा मोबाईल नंबरवर मोबाईल नसेल तर त्याच्या फोटोवर जे धान्य वाटप केलंय त्याची यादी जाहीर करून त्याची एक प्रत आम्हास देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.